काकू हे 32,000 आहेत. नाही नाही अगं 38,000 आहेत. आई मी तुमच्याकडे दिले ते 38,000 होते की नाही? हो आणि तू जसे दिले ना तसेच ठेवलेत मी. तरी पण तू जाऊन बघू नये बाई खोलीत. कधी कधी माझ्या डोळ्याला नीट दिसत नसतं ना. बघते काकू मी पण येते. चल बघतो मी पण बघतो. आई काय काय सापडतंय? नाही रे कपाटात नाही आहेत. इथे पण बघितलं मी पलंगाखाली पिशवीत वगैरे पण काहीच नाहीये. कमाल कुठे गेले असतील पैसे? नका टेन्शन घेऊ. आजीने गडबडीत ठेवले असतील पैसे कुठेतरी आणि नंतर विसरली असेल. अनेकदा होत असं तिच्याकडनं. बर चल मीरा आपण निघूया लेट नको व्हायला. हो लेट व्हायला नको नाही तर मॅम पैसे कट करतील आणि पुढच्या महिन्याचा पगार. नको नको असं नको व्हायला. हे पैसे पण भर मी ते शोधते. मीरा हे पैसे आणि पगार आपण बँकेत टाकूया आणि मगच पुढे होऊया. ठीक आहे चल 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 निघूया. आई आणि ते काय होते मला सांग पैशाचं. हा बाय बाय येतो ग नीट जा. मोना मीरा आली की एक काम करायचं. काय मॅम? मल्हारने मीराला पैसे दिले ही बातमी मीरा पर्यंत पोहोचवायची. पण मॅम त्याने काय होईल? भांडण. कुणामध्ये? मीरा आणि मल्हार मध्ये. ओके पण मॅम त्यात आपला काय फायदा आहे? त्या दोघांचं भांडण झालं ना तर त्यात माझा खूप मोठा फायदा आहे. कसं? सारखे भांडतात म्हणून मीराला कामावरून काढून टाकता येईल. मला ती माझ्या सलॉन मध्येही नकोय पण आयुष्यातही नकोय. मीरा कोण मुलगी ग? तुला का सांगू मी? सांग ना काय नाटक करतेस. मैत्रीण आहेस की नाही तू माझी? अच्छा पण मैत्रिणीला काय फायदा तुला सांगून? अच्छा फायदा हवाय का तुला? बर आपण आता बँकेत पैसे टाकायला चाललोय ना ते सगळे पैसे तुझे. विकाऊ नाही ना मी. माझे चांगले पैसे कमवते मी. तुझे पैसे तूच ठेव. पण मीरा तू याहून जास्त पैसे कमवू शकतेस. म्हणजे? मीरा हे बघ तू तू नेल आर्ट करतेस बरोबर. त्याबरोबर ना तू स्टायलिंग पण शिकून घे असं. म्हणजे मी आहे ना आणि तुला शिकवायला. हा माझ्या इतके पैसे कमवशील कदाचित माझ्याहून जास्त पण कमवू शकतेस तू. कळतंय का? ए बी पण आता प्लीज आपण बँकेत लवकर जाऊया. सलॉन मध्ये उशीर झाला ना परत माझा पगार कट होईल म्हणणार. हा हा नाही पोहोचतोय आपण. काय इथेच आहे ना बँक? हो अकाउंट नंबर आहे माझ्याकडे तुझा ठेवलाय. आजी त्या मीराने चोरले नसतील ना पैसे? ए काहीतरी बोलू नकोस. ती मुलगी तशातली नाहीये. आजी तशातली नाहीये माहितीये मला. पण त्या पोरीला आता पैशांची गरज आहे. तरी पण ती चोरी करणार नाही. मग कुठे गेले पैसे? धरणीने गेले का आकाशात उडाले? हा डाव्या उजव्या हाताने कुठेतरी ठेवले असतील ग. मिळतील. काहीतरीच बोलते. भरले पैसे. अरे वा थँक्यू. मीरा मी तुला मगाशी जे बोललो त्याबद्दल तुला काय वाटत? बघ मल्हार मला पैसे कमवायचे हे मान्य आहे मला. पण मला सलॉन मधनं बाहेर पडायचे रे. मी जे काम करते ना ते आवडत नाही मला. माझं मन रमत नाही इथे. आता ते काम चांगलंय का वाईट आहे हा मुद्दाच नाहीये. अगं हो पण तुझा इन्कम? तेच ना. इन्कम साठीच तर सगळी धडपड चालली आहे. आणि म्हणून ना पार्ट टाइम जॉब मिळवायचा आहे मला. आधी पार्ट टाइम जॉब मग फुल टाइम आणि मग सलॉन मधनं बाहेर पडेल. पण मीरा कसं शक्य आहे? आता तू त्या अग्रीमेंट वर पण साइन केली आहेस की नाही? दुसरा काय पर्याय होता माझ्याकडे मला? आणि तुला तर माहितीये बाबांच्या औषधांचा खर्च 5,000 घर भाडं 5,000 त्यात तू मला लिफ्ट देतोस म्हणून माझ्या प्रवासाचे पैसे वाचतात. सी म्हणूनच मी तुला म्हणतोय दुसरा जॉब शोधण्याची गरजच नाहीये. आणि मी आहे ना मी शिकवेन तुला. म्हणजे 70-80 आरामात होतात माझे. ते आहेच रे पण तो माझा लास्ट ऑप्शन आहे. सध्या मी बाहेर हातपाय मारून बघतीये. तिथे धडपड करते कारण मला बघायचंय मला काही जमतंय का. आणि मला जे काम आवडत नाही तिथेच अजून काहीतरी नवीन काम शिकून तेच करायचं म्हणजे तिथेच अडकून राहणार आहे.
आणि मला सलॉन मधनं बाहेर पडायचंय, तिथेच अडकून नाही राहायचंय मला. आणि अजून ना मी होप सोडलेले नाही आहेत, माझी स्वप्न मेली नाही आहेत अजून. हा मध्ये मध्ये आपली थोडी डिप्रेस होते मी, पण मग माझा राजकुमार येतो आणि ते डिप्रेशन असं गायब होतं. आणि तुझं हे स्वप्न तुला प्रॅक्टिकल वाटत? तुझं आहे ना काय, तुझं स्वप्न प्रॅक्टिकल आहे ना, मग ते पूर्ण कर ना. मला तुझं स्वप्न पूर्ण झालं ना की मला असं वाटेल की माझंही स्वप्न पूर्ण झालंय. अगं पण माझं स्वप्न पूर्ण करणं सोपं नाहीये. इतकं पण अवघड नाहीये, मला थोडं मॅनेजमेंट, थोडी कॅल्क्युलेटेड रिस्क आणि पैसा मिळेल ना. आणि तुझा पोर्टफोलिओ किती चांगला आहे माहितीये तुला. पण हे आता कशासाठी, आपण तुझं बोलतोय की नाही तू. आणि मी गप्पा मारते चल, ते सगळं आता नंतर बोलू. लेट झालं माझा पगार कट झाला ना, मला नाही चालणार. मला चल, ऑलरेडी त्यांनी वॉर्निंग दिली आहे मला. मोना ते दोघे आले की कळव मला. गुड मॉर्निंग मॉम. गुड मॉर्निंग बेटा. प्लीज 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 हॅव अ सीट. यप. हे केसांचं काय केलंयस वरुण? सकाळी निघताना तो ओके होते. आजच सेट केलेत मी. हे सेट केलेले कमॉन, किती शॅबी दिसते ते. वेट, आपला स्टायलिस्ट आहे मल्हार, त्याला सांगून छान स्टायलिंग करून देते. मॉम 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 नो मल्हार वगैरे प्लीज. अगं जायचंय मला, पैसे दे ना. वेट मोना, हे जरा मोज. मी हो अरे काय हे किती घाम आलाय तुला. पाणी पी. हे घे पाणी पी, असं वाटतं कुठून तरी धावत आलायस तू. पाणी पी. काय हे बेटा, पेलो पाणी. आय एम डन नाउ, आय हॅव टू लीव इमिजिएटली यार, प्लीज गिव मी मनी. मोना मोजून झालं. मोना हे घे. दॅट्स ग्रेट, थँक यू सो मच मॉम, आय लव यू. लव यू टू. चलो बाय बाय, आय विल गो. ओके या. Hi and bye. Bye bye, enjoy. Be careful. Bye bye. Ma'am Varun sir khup busy astat na. Ho ma. Pardeshatun shikun alay maza mulga. Khup hushar hai Varun. And most importantly, mamma's boy. My baby. Meera, tu utar, mi yeto. Da tu. Are nahi nahi, ja 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 tu. Late nako vela. आई? हा आई बोल. पोचलात का रे तुम्ही? हो पोचलो ना. अरे आईच अख्खं कपाट शोधून काढलं मी, कुठेच पैसे नाहीये. आई आई ऐक ना, मी काय म्हणतो जास्त टेन्शन नको घेऊस, असतील घरातच कुठेतरी. Sorry. Varun. Huh? माझं नाव आणि तुमचं? Varun. Wow. What a coincidence. तुमचं पण नाव वरुण?
That's great. Excuse me. काय चाललंय तुझं? इकडे ये तू. काय चाललंय तुझं? पडली असतीस ना? सॉरी. सॉरी काय सॉरी? तू पडली असतीस ना, मला अख्ख्या जगाला सॉरी म्हणावं लागलं असत. नाही नाही, खरंच सॉरी. मी ते मल्हार, मल्हार तो पुन्हा आलाय. तो पुन्हा आलाय. अच्छा, तो राजकुमार. आला छान छान आला. अग फानावर ये ना जरा, तुला फास होतोय फास. नाही, तो खरा खुरा माणूस आहे तो, हाडा मासाचा. आणि बोलला माझ्याशी, बोलला तो. मीरा हे बघ, असं काही झालेलं नाही. मल्हार तो खरंच आला आणि त्याने त्याचं नाव सांगितलं मला, वरुण. वरुण? वरुण नाव आहे त्याच. आणि हे सगळं खरंय, विचार कर. मीरा आणि वरुण. ये गप्पा बस यार. का काय झालं तर आता बरी होतीस, अचानक अशी उड्या मारायला लागलीस. मल्हार अरे खरंच, मी पूर्णपणे होप सोडले होते की माझा राजकुमार मला दिसेल सुद्धा, असं सुद्धा मला वाटलं नव्हतं. पूर्णपणे होप सोडले तेव्हा. एक्झॅक्टली तेव्हा तो आला आणि फक्त दिसला नाही तर तो मला भेटला, माझ्याशी बोलला. मल्हार इमॅजिन. आणि तुला माहितीये काय, त्याने त्याचं नाव मला सांगितलं आणि मग त्याने माझं नाव विचारलं आणि मी त्याचंच नाव घेतलं. काय मूर्ख मुलगी आहे मी. मला खरं सांग, तुला काय वाटतं? त्याला असं वाटलं असेल ना की ही एक नंबरची बावळट मूर्ख मुलगी आहे. आणि मी नाव सांगायला हवं होतं की माझं नाव मीरा आहे. त्याचा नंबर मागायला हवा होता. मग त्याला विचारायला हवं होतं, तू काय काम करतोस, कुठे राहतोस, तू कसा आहे, नेमकं आजच कसा आला, त्याची सगळी माहिती विचारायला हवी होती. मी मूर्ख आहे सारखं आपलं त्याचं नाव घेतलं फक्त. पण मला तुला मी सांगू की आमची भेट ना हे नशिबातच लिहिलं होतं मल्हार. आणि एक्सक्यूज मी, फोन वाजतोय, घेऊ जरा. हा नेहा बोल. अगं नाही, आहे आहे, माझ्या बरोबरच आहे, मी पोचतो. हा पोचतो. लेट होतोय. आता लेट नाही होते तुला? हा आता नाही, काही म्हणजे परवा नाही. आता चल. नाही चल. आई अहो, कुठेच सापडत नाहीयेत पैसे. कसे कसे गायब झाले ग?
हाँ मेरा शिवाय तो दुसरं कोणीच आलं नाही आपल्या घरात. आई तू मला देताना पैसे मोजून दिले होतेस ना. हो मी पण तुला तसेच परत दिले. पण तू मीराला देताना मोजून दिले होतेस. नाही नाही आता काय बोलणार आपण. अहो आई काय बोलताय. अगं उमी तुझ्या माझ्याजवळ होती तेव्हा ते बरोबर होते. हा तिच्या हातात गेल्यानंतर ते 38-32 झालं. नाही 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 मीरा हे असलं काही करणार नाही. अगं मला पण माहित आहे पण पण तिला पैशाची पण गरज आहेच ना. अहो ती ठीक आहे पण म्हणून ती असं नाही करणार. अहो असं करणं शक्यच नाहीये. अहो मल्हारचे सगळे पैसे ती सांभाळते. पैन पैचा हिशोब देते ती मला. नाही नाही ती असं नाही करणार. तुम्ही उगाचच मनात काही शंका आणू नका. मी पुन्हा एकदा घरात शोधते असतील कुठेतरी. बरं मी जे सांगितलं त्याचा विचार कर. हा स्टायलिंग शिकून घे. नाही नाही दुसरं काहीतरी कर. मी स्टायलिंग नको मला. ठीक आहे काहीही कर पण असं काहीतरी कर ज्याने तुझा इन्कम वाढेल. हो आज एका ठिकाणी इंटरव्ह्यू आहे माझा. आता तिकडे काय होतं ना त्याच्यावरच सगळं अवलंबून आहे. पण तुला सांगू स्वप्न बिप्न ठीक आहे. माझं घर आहे ना याचं भान ठेवायलाच हवं मी. त्यामुळे काहीही करून इन्कम वाढवायलाच हवा मला. बरोबर ठीक आहे चल चल लेट नको व्हायला. बोल मॅम ते दोघे आले. वेळेत आले. हो बरोबर 11 वाजता. ठीक आहे जा तू. पण मी सांगितलेलं काम झालंच पाहिजे. मल्हारची बातमी मीरापर्यंत पोहोचायलाच हवी. येस मॅम. ते अगं बाई कुठे चाललात तुम्ही. लावली हटकन. हो असं नाही तुम्ही मला सांगून जात नाही मग मला कसं कळणार म्हणून विचारतीये. बाहेर चाललोय. तेच विचारते कुठे म्हणजे एवढे नटून थटून लग्नाला चाललात का. काम आहे ग बाई. कसलं काम. सगळं इथेच सांगू तुला. मी येऊ का तुमच्या बरोबर. कशाला. तुमची तब्येत बरी नसते ना म्हणून विचारलं मी. येते काही काही काहीही झालेलं नाही मला. अगदी ठणठणीत आहे मी. माझ्या लेकीच्या सुखाचा प्रश्न आहे. हातावर हात ठेवून नाही बसताय. काहीतरी केलं पाहिजे. आपण मग काय करायला चाललाय तुम्ही कुठे आत्ता ह्या वेळेला. काय नोकरी करणार आहे. काय कस शक. अहो तुम्हाला हे सगळं कसं झेपणार नोकरी वगैरे. तुम्ही साधे बाजारात गेले तरी तुम्हाला धाप लागते. हे सगळं नोकरी. हा विचार करून चालणार नाही. करावंच लागणार. एकटे मीरावर भार पडतोय सगळं. अहो पण करते ना मीरा सगळं. अरे मीरा करते मीरा करते म्हणून तिच्यावर सगळा भार टाकायचा. उद्या 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 ती लग्न होऊन गेली तर काय करणार आहोत आपण. आपलं आपल्यालाच बघावं लागणार ना सगळं. मग आधीच माझी कामाची सवय सुटली आहे. मला काहीतरी करू दे ती सवय लागू दे. हे बघ औषध पाण्याचा खर्च माझ्या आणि आपलं घर खर्च एवढं तरी भागवू शकलो तर खूप झालं ना. कृपया आता मला काही विचारू नको. खूप चांगल्या कामासाठी चाललोय मी बाहेर. एकदम देता आले तर शुभेच्छा दे. विचारू नको सर. अहो मीरा आज खूप खुश दिसतेस तू. हो पगार मिळाला म्हणून ना. हो तेही आणि मीरा तुला माहितीये का तुझा पगार कसा झालाय ते. कसा म्हणजे. अग मल्हार आहे ना त्याच काय. मॅमने तुझा पगार कापला होता ना. हो मल्हार मॅमशी बोलला आणि म्हणूनच तर पूर्ण पगार मिळाला मला. तो बोलला म्हणून नाही दिला. मग त्याने स्वतःच्या. मीरा काय झालं.
अरे ही मोना सांगत होती की तू मी तिला सांगत होते की मल्हारने कसा स्टँड घेतला, मॅमचं मन वळवलं आणि तुला पूर्ण पगार मिळाला. तुम्हाला सांगू का, मला तर वाटतं आपण सगळ्यांनी ना अशीच एकी ठेवली पाहिजे, मग मॅम असं काहीच करणार नाही. नाही तू काहीतरी वेगळं सांगत होतीस. हे नाही, हेच सांगायचं होतं ग मला. अगं खरंच, बर चल मी येते, मला काम. बर बर, हे मीरा हे ऐक, हे टिपचे पैसे ठेव तुझ्याकडे. काय सांगणार होती मोना, मल्हार आला म्हणून बदलला का विषय तिने?